प्रेक्षकांना खळखळून हसवणारा युवा पिढीतील अभिनेता अर्थात सिद्धार्थ जाधव म्हणजे आपल्या सर्वांचा सिद्धू आज माझ्यासोबत आहे. त्याचा अफलातून हा सिनेमा येत आहे. सिद्धू कसा आहेस? मी मस्त, तू कशी आहेस? चित्रपटाबद्दल 21 जुलैला संपूर्ण महाराष्ट्रात आमचा सिनेमा रिलीज होतो, ज्या सिनेमाचं नाव आहे अफलातून. एक निखळ मनोरंजन, निखळ विनोदी सिनेमा. जास्त काही शिकवण्याची गरज नाही. सिंपल या, हसा, फॅमिलीबरोबर या, मजा करा. एक तुम्हाला हसवणाऱ्या कलाकारांची गँग आहे. जॉनी लिव्हर सर स्वतः आहेत, विजय पाटकर सर आहेत, भरत दाभोळकर सर आहेत आणि आमची सगळी गँग आहेतच. एक सिंपल गोष्ट जी खूप छान पद्धतीने मांडण्याचा आणि तुमचं मनोरंजन करण्याचा प्रयत्न अफलातूनमधून करतो आम्ही सगळे. हिंदी आणि मराठी दोन्ही चित्रपटांमध्ये काम करत आहे. पुन्हा एकदा आता कॉमेडी फिल्म्स घेऊन आले आणि विशेष म्हणजे त्याचं नाव पण अफलातून आहे. तर आजी लक्ष्मीकांत बेर्डे आणि अशोक सराफ यांच्याही एका चित्रपटाचं नाव होतं. तर नावाविषयी काय सांगशील? नाव बेसिकली ती खूप गोड आणि पॉझिटिव्ह नाव आहे. म्हणजे एका अर्थाने चांगलं आहे की हे अफलातूनचं नाव ऐकल्यावर कदाचित तुम्हाला अशोक मावळ, लक्ष्मणचं किंवा सचिन पिळगावकर सरांचा किंवा अशोक मावळचा अफलातून सिनेमाची आठवण होत होतं सर. तर ही खूप चांगली गोष्ट आहे. पण त्यांनी अशोक मावळ असेल, लक्ष्मण असेल, यांना लहान होतो, मोठं होतं होत असताना आम्ही सगळं पाहिलं. दिग्गज कलाकार आहे, त्यांच्याकडून बऱ्याच गोष्टी शिकलो आहे. पण ते नाव खूप पॉझिटिव्ह आहे. ते नाव तुम्हाला काहीतरी एक एनर्जी देतं. तू खूप अफलातून आहेस असं म्हटल्यावर आपल्याला एक वेगळंच स्फुरण चढतं की क्या बात आहे. सो आम्हाला एक असं नाव हवं, ते असं एक नाव ठेवायचं सिनेमाचं. कारण सिनेमात पण एक एनर्जी आहे, सिनेमात एक थॉट आहे, सिनेमात एक पळापळ आहे, मजा आहे, विनोदाला एक एनर्जी आहे. सो असं एक होतं की कुठलं तरी छान एक नाव शोधायला हवं आणि हे नाव सुचलं अफलातून, जे कुठल्याही गोष्टीत जातं. अफलातून माईक आहे, अफलातून मोबाईल आहे, अफलातून माणूस आहे. सो ही अफलातून गोष्ट आम्हा सगळ्यांना खूप एनर्जी देणार आहे. परितोष पेंटर आणि तू पुन्हा एकदा लोच्या झाल्यानंतर आता परत एकदा एकत्र येते, तर त्यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव तुझा कसा आहे? शिवाय ते आता तुझे को आर्टिस्ट पण असणार आहेत ह्या सिनेमात, तर तू अनुभव तुझा कसा होता? नाही, खूप छान. खरं सांगतो, तो डिरेक्टर म्हणून ते कमालच आहेत आणि ॲक्टर म्हणून पण कमाल आहे. कारण जे कॅरेक्टर ते करतायत ते गेली 18 वर्ष 20 वर्ष त्या रंगभूमीवर करतायत, ते आणि जयस सर दोघांची केमिस्ट्री. पण ते ॲक्टर चांगले आहेत आणि डिरेक्टर पण खूप मस्त आहेत. मला खूप सोडतातही, कंट्रोलही करतात. आणि ह्या सिनेमात थोडं कंट्रोल काम पण आहे, थोडा ब्रेन आहे तो, शार्प आहे तो. त्यामुळे मजा आली जरा वेगळं पद्धतीने काम करायला. विनोदच आहे पण जरा वेगळ्या पद्धतीने करतो. तू हिंदीमध्ये काम करतोयस, मराठीमध्ये पण काम करतोयस, शिवाय आता ही मल्टी स्टारर मूवी आहे. तर कधी तुला असं वाटतं की नाही ह्यांच्यापेक्षा मी जरा बेटर करू शकतो किंवा माझ्यापेक्षा हे जरा जास्त करू शकतात, तर त्या फिलिंग्सला तू कसं ओव्हरकम करतो? नाही, मी असं हिंदीत काही जास्त काम करत नाही. प्रामाणिकपणे सांगायचं तर मी मराठीत काम करतो आणि जे काही हिंदीत काम करतो किंवा मराठीच्या व्यतिरिक्त कुठे काम करतोय तर त्यात मराठी नाटकांचा आणि मराठी सिनेमांचा खूप मोठा हातभार आहे. कारण माझ्या मराठी नाटकांना बघून कुणीतरी अरे तो सिद्धार्थ जाधव मस्त आहे त्याला घेऊया आपण असं झालं असेल. सो मी हिंदी तेवढं काम नाही करत आहे. पण मराठीत हो, मराठीत मी हिरो करतो आहे, विलन करतो आहे, हिरोचा मित्र करतो आहे, गेस्ट अपिअरन्स करतो आहे, एखादं गाणं करतो आहे. आणि मी जी गोष्ट मराठीत करतो त्याला मायबाप रसिक प्रेक्षकांचं प्रेम मिळतं. सो ती एक्साइटमेंट अजूनही आणि असंच करत राहणार आहे. की आता हिंदीमध्ये कुठला पुढचा चित्रपट येतो आहे का? सध्या काय सुरू आहे का? हिंदीत इतक्यात नाही, पण मी एक फिल्म केली आहे गांधी टॉक्स, ज्यात विजय सेतुपती आणि अरविंद स्वामी सर आणि आदित्यराव हैदरी आहे. आणि ती एक म्यूट फिल्म आहे, ती अनाऊन्समेंट झाली आहे यावर्षी. कदाचित तो एक इंटरेस्टिंग फिल्म असेल कदाचित. सिद्धार्थ, तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आणि आमच्याशी बोलल्याबद्दल धन्यवाद.